सलामीची फलंदाजी किंग्स इलेव्हन पंजाब यांच्याकडून. हितेश करकेरा आणि ओमकार भाटकर दोघंही धडाडीचे फलंदाज आहेत प्रतीक्षानगर मध्ये. किंग्स पंजाब यांच्यामध्ये धडाडीचे फलंदाज आणि तसेच गोलंदाजही आहेत. आणि मुंबई इंडियन्स यांच्याकडून पहिलं षटक घेऊन विशाल टू हितेश. आणि पहिला चेंडू पहिली फलंदा मिळालेली आहे विशाल यांना. कर्णधार हितेश करकेरा बॅक टू द पॅवेलियन. काळू आणि नवीन फलंदाज दीपेश हेलिया. पहिला चेंडू बरोबर अचूक टप्प्यावर टाकलेला आहे विशाल यांनी. अजून एक चांगला चेंडू गोसंख्या क्षेत्रात एक धाव. धावसंख्येची सुरुवात झालेली आहे किंग्स इलेव्हन पंजाब यांची. उत्कृष्टाचा शॉट लेग साइडला एकच धाव. धावसंख्या द्वार धावसंख्या झालेली आहे दोन धावा. आणि हितेश करकेरा यांनी स्वतःहून आउट दिलेला आहे. अजून एक फलंदाज बॅक टू द पॅवेलियन दीपेश हेलिया. अजून एक मोठा धक्का किंग्स इलेव्हन पंजाब यांना. विशाल आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करताना. चार चेंडू दोन धावा उर्वरित दोन चेंडू बाकी. आणि उत्कृष्ट शॉट उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पण चिरचिर करत सीमारेषा पार गेलेला या दणदणीत चौकार. धावसंख्येत वाढ धावसंख्येत झालेले सहा धावा. अजून एक राज मार्फत दणदण करत चौकार. बघता बघता दोन चौकार आलेले आहेत या ओव्हर मध्ये. धावसंख्या झालेली आहे दहा धावा. परत एकदा किंग्स इलेव्हन पंजाब हा संघ मॅच मध्ये आलेला आहे आणि मुंबई इंडियन्स यांच्यावर थोडासा दबाव टाकलेला आहे.
यानंतरची मॅच असेल दिल्ली कॅपिटल आणि आर आर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्लेइंग इलेव्हनची लिस्ट घेऊन जावी. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन विघ्नेश. पहिला चेंडू खेळण्यासाठी ओंकार भाटकर तयार. उत्कृष्टाचा शॉट लेग साइडला, गोलसंख्या क्षेत्रात एकच धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली 11 धावा. असं वाटत होतं पहिलं षटक चांगलं येईल, पण राज यांची आतिषबाजी. लगातार दोन चेंडू दोन चौकार मारलेले आहे राज यांनी. आणि वैयक्तिक आणि स्वेर चेंडू, धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे 12 धावा. आणि बघूया पंचांचा निर्णय. आणि फलंदाज बाद, मोठा फलंदाज बाद आलेला आहे राज यांच्या मार्फत. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण प्राणेश राव जीवाच्या आकांताने पळाले. तसं काय कुत्रा मागे लागला. या षटकातील दोन चेंडू झालेले आहेत 12 धावा. आणि फलंदाजी मार्कवर योगेश जाधव नावाजलेले फलंदाज. योगेश जाधव उर्फ बाळा पहिला चेंडू आणि फलंदाजाची आत्महत्या. ओंकार भाटकर बॅक टू द पवेलियन. उचल मे आया. थोडीशी अशी अवस्था झालेली आहे किंग्स इलेव्हन पंजाबची. परत एकदा प्राणेश राव कॅमेरावर दिसताना. अजून एक धडाडीचा फलंदाज अजय तुंबरटकर. या संघामध्ये चांगलेच नावाजलेले फलंदाज आहेत. उत्कृष्ट चेंडू विघ्नेश यांचा. काहीच समजला नाही बाळा यांना. अजून एकदा उत्कृष्ट चेंडू आणि अजून एक बळी जाणार होता फलंदाज. सेफली गेलेला आहे आपल्या जागेवर. चार चेंडू झालेले आहेत उर्वरित दोन चेंडू बाकी विघ्नेशच्या ओव्हर मधले. धावसंख्या स्थिरावलेली. आणि हा
मॅचची कडा लागून एक धावसंख्ये क्षेत्रात एक धाव धावसंख्येद्वारे धावसंख्या झालेल्या 13 धावा. प्रश्न गोलंदाजी विघ्नेश यांच्या मार्फत. शेवटचा चेंडू आणि गोसंख्येत क्षेत्रात एकच धाव धावसंख्या वाढ धावसंख्या झालेली आहे 14 धावा. दोन षटका अखेरीस 14 धावा. बघूया तिसरा षटक घेऊन कोण येत आहे गोलंदाजी मार्कवर. बॉलरचं नेम वैयक्तिक राज आणि गोसंख्ये क्षेत्रात एकच धाव शॉर्ट असा बॉल टाकलेला होता आणि अजयाने उत्कृष्ट असा लेखलेला उत्कृष्ट चेंडू राज यांचा. राज कांगारू स्पोर्ट्स या संघातून खेळतो. परत एकदा उत्कृष्ट चेंडू लगातार दोन निर्धाव चेंडू आणि फलंदाज बाद. सॉरी बॅट चेंज करायला गेलेला. अजय उमराटकर यांना दोन चेंडू कळाले नाही. धाव संख्या स्थिर 15 धावा 4 गडी बाद. परत एकदा उत्कृष्ट चेंडू लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव राज यांच्या मार्फत आणि माझ्या बरोबर समालोचनासाठी सचिन ठाकूर उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना माईक हँड ओव्हर करत आहे. उत्कृष्ट चेंडू तेवढा चांगला शॉट एकच धाव धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली आहे 16 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील राज उत्कृष्ट असा चेंडू आणि गोसंख्या क्षेत्रात एकच धाव धावसंख्येद्वारे धावसंख्या झालेल्या 17 धावा 4 गडी बाद. बाळा सातपुते विचार विमर्श करताना अजय उमराटकर यांच्याशी
आता बघूया बाळा काय करतात या षटकात, षटकार मारणार काय? पॉवर प्ले, सेकंड पॉवर प्ले आहे हा, बघूया आता बाळा षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतो काय. बाळा खूप बलाढ्य टीम आहे ही पंजाब, यांची बॅटिंग लाईन मध्ये फारच असे बलाढ्य प्लेयर आहेत. थँक यू सो मच प्रणव. प्रतीक्षानगर प्रीमियर लीग, दिस इज फर्स्ट सीझन ऑफ प्रतीक्षानगर प्रीमियर लीग विच इज बीन ऑर्गनाइज बाय दत्ता केळुसकर. ऍट द मोमेंट देर इज अ मॅच गोइंग ऑन बिटवीन किंग्स इलेव्हन पंजाब वर्सेस मुंबई. किंग्स इलेव्हन पंजाब बॅटिंग फर्स्ट इयर, स्कोरिंग 17 रन्स ऑफ देअर फर्स्ट 3 ओव्हर्स. पॉवर प्ले वर सो बाळा विल डेफिनेटली ट्राय टू हिट द बॉल ओव्हर द टॉप हिअर. नक्कीच चौकारांचा प्रयत्न असेल बाळाचा. पाहूया राईट आर्म फुल टॉस बॉल अँड स्मॅश्ड अवे ओव्हर द डीप मिडल रीजन अँड दॅट विल बी ओनली अ सिंगल रन. डिक्लेरेशन शोन विथ दॅट सिंगल स्कोर मूव्स ऑन टू 18 हिअर. बाळा ट्राइंग टू गेट द क्लोज टू द पिच ऑफ द बॉल अँड ड्राईव्ह द बॉल ओव्हर द लॉंग ऑफ रीजन टू गेट द बाउंड्रीज. This time cut away towards the deep point region for a single. With that single, score moves on to 19 here. He's bowling good line, good length here. Not giving the ball in the elevation of Bala to hit the ball down the ground. Terrific stuff by the bowler. So far, so good. Two balls, only two runs conceded in the power play. Vishal Thakur, he's been a final rounder for Vishwa Jagurdi over the years. He's playing for Mumbai in this match. Bala still trying to find the elevation to hit the ball down the ground. Not quite getting it. Here we go once again. Flicked away down towards the square leg region and only a single. So this is the second power play over. This is the fourth over. This is the 5-over first innings match. Inside edge and well, the wicket keeper and the fieldsman fielding at slip region. Both of them couldn't quite see the ball. That went down as a single run. Short ball cut away magnificently, beautifully placed away. And that will be only a single run. Good over by Vishal Thakur. On the back form, the captain. Rightly so. Not giving boundary in the power play. That is very, very crucial by Vishal. The score is 23 at the end of the 4 over. चार षटका केले, धाव संख्या झालेली आहे 23 धावा, चार गडी बाद आणि शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. As cool as a cucumber, Amol. As usually, always has been. He's been an experienced cricketer, Amol Narkar, here in this ground. Wicket keeping for Mumbai 11th here. Ajay Umratkar on strike. Last over. And oh, clean ball. Magnificent delivery. In swinging Yorker. Tremendous delivery by the bowler. Aviraj, the boy who did that beautiful job for his team. Batsman advancing down the track, trying to smash that ball out of the ground, missing the line of the ball completely. That was an in-swinging Yorker by the bowler. Tremendous, tremendous stop by the bowler here.
New batsman walks in Ajay Krishnan. He's been quite a nice all-rounder, quite a handy all-rounder. He played for Vande Mataram before. Nowadays, he's playing for Born to Play. Quite a useful batsman. He's been a very good bowler for his team over the years, Ajay Krishnan. He's got to face the music of Aviraj. He has bowled a beautiful first delivery in swinging Yorker. Here comes Aviraj, right up round over to Ajay. Oh, smashed away, straight to the fielder. The fieldsman coming around in it, and on the second head up, taking the catch. Aviraj on hat-trick now. Manish, the man who took that catch on the second attempt, judging the catch to perfection. The ball ballooned high in the air, concentrated very, very deeply on the ball and taking a beautiful catch there, Manish. That means Aviraj now will be on hat-trick. My name is Kishore Bhore in the commentary box. Kishore, Pratishan is a Premier League with a hat-trick. How many times have you done this record? Aditya has a hat-trick with Kishore Mala Santu. Pranav has a hat-trick with Kishore Mala Santu. And a hat-trick with Aviraj has a chance to get a hat-trick. So, it's a good one. And one time, he has a hat-trick with Aviraj. Once again, Manish very, very alert on the field, and that's a good throw by the fieldsman fielding down there along. Bala disguisedly disappointed with the non-striker. He was Delhi versus Rajasthan Royals, the new match. Lakin Mumbai chi match bagun thodase nirashajanak zale asel khup lokachi. Khup close anli hoti. Parantu mala vatta 2-6 kami padle. Naitar Mumbai Indians aajcha samna jinkla asta. To nirash honachi garaj nahi. Pratiksha Nagar madhe sudha Premier League ite suru ahe. Ani Mumbai Indians cha samna ite sudha suru ahe. Apan yacha sudha labh gheu shakta ahe. फ्लिक केलेला आहे मिडविकेटच्या दिशेने आणि एक धाव मात्र निश्चित फलंदाजाला मिळेल आणि धाव संख्या झाली होती 26. शेवटचा चेंडू पाहूया. फलंदाज चौकार मारतो की षटकार. प्रेक्षकांना उत्सुकता आहे की चौकार आणि षटकाराची पाहूया. दॅट्स ऑफ द एज ऑफ द बॅट फ्लाइड ओव्हर द पॉइंट रिजन अँड वेल ओनली अ सिंगल. सो 27, that's all Punjab could get, and that means that Mumbai Indians will require 28 runs to win this match. Rajasthan Royals and Delhi Capitals ya sangacha sanganayak kuthe asil tar apan javedane mela betayche ani apan nanapikicha kaul sampanna karun ghyayche. राजस्थान रॉयल्स वर्सेस दिल्ली कॅपिटल्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे व लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल संपन्न करून घ्यायचा आहे. यापुढील सामना हा दिल्ली वर्सेस राजस्थान.
आपण सर बघतोय प्रतीक्षा नगर प्रीमियर लीग पर्व पहिले आयोजक मुख्य आयोजक दत्ता केळुसकरांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा भरवली आहे. अनेक खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये मेहनत घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आपण बॅनर्स बघतोय इथे आर्यन राजूराव आणि अर्णव राजूराव यांनी सुद्धा या स्पर्धेला मोलाचा सहकार्य केलेला आहे, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. त्याचप्रमाणे आपण एक आठवण बघतोय ती म्हणजे आमच्या संतोष गायकवाड मामा यांची. प्रत्येक स्पर्धेला मी कॉमेंट्री करायला जरी बसलो तरी नक्कीच त्यांची आठवण ही नेहमी येते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भरपूर स्पर्धा राबवल्या होत्या व त्याचप्रमाणे बरेच क्रिकेट सुद्धा या मैदानात आपण पाहिलं, ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके दिवंगत संतोष गायकवाड. सो मुंबई इंडियन्स चेसिंग 28 रन्स टू विन दिस मॅच हिअर. फर्स्ट ओव्हर इज गोइंग टू बी अ पॉवर प्ले ओव्हर. Always crucial. Power play is such a crucial over. If bowler gives something like 5 or 6 in the power play, it's job done. Definitely, lot of concentration will be there to bowl the short ball rather than bowling over pitch balls. Over pitch ball can go for boundaries sometimes. Malinga type ball. What a shot! What a shot! Straight down the ground. Goes for four. Magnificent shot. The placement was beautiful. Placed away in the gap for four. Making full use of the power plays. Yorker delivery and Dhoni type stroke in the gap between the two fielders. Terrific shot by the batsman. And now they've got Ajay Krishnan down there because he's got good height. So definitely you'll definitely try to get heighted people on the power play line. Oh, magnificent connection. Absolutely tremendous by the batsman here. Will go for a single. So 5 of the first 2 balls. Ball under pressure here. नक्कीच पहिल्या चेंडूवर जेव्हा चौकर जातो तेव्हा गोलंदाज हा प्रेशरमध्ये येतो आणि ते जिथे बघायला मिळते. आक्रमक फलंदाजी मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाकडून. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हॅमर केलेला आहे फायनलच्या दिशेने. एक धाव मात्र दिशेने मिळते फलंदाजाला. धाव संख्या झाली 6. 5 षटकामध्ये 28 धावांच लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात फारच दमदार. 3 चेंडूमध्ये त्यांनी एकूण 6 धावा आतापर्यंत जमावलेल्या आहेत आपल्या संघासाठी. यतीन पाटील अँड मनीष इज अ नॉन स्ट्रायकिंग एंड. वन्स अगेन शॉर्ट बॉल वन्स अगेन हॅमर्ड अवे मॅग्निफिसेंटली ओव्हर द deep mid-wicket region for only a single run. Because of the short ground, you are not getting good value for your strokes. This would have been a boundary in a circle round ground. But over here, because of the short ground, Dilli and RR, aplyala shevatchi vinanti karnyasathi apan commentary box madhe yaycha ahe. Dilli Capitals yanche karnadar ani RR राजस्थान रॉयल्स यांचे कर्णधार पुन्हा एकदा हॅमर केलेला आहे डीप विकेटच्या दिशेने आणि पुन्हा एकदा एक धाव मात्र फलंदाजाला निश्चित मिळत आहे. पाच चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झाली होती 8. पुन्हा एकदा विनंती करतो दिल्ली वर्सेस राजस्थान दोन्ही करण्याचा विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे यापुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न करण्यासाठी. शेवटच्या चेंडूवर पुन्हा चौकार माझा प्रयत्न होतो का फलंदाजाचा.
प्रयत्न होता परंतु लेग साइडच्या दिशेला हा फटका मारला जाता. सरळ मारला असता तर नक्कीच चौकार किंवा षटकार मिळाला असता. एक षटक संपलेला आहे, धावसंख्या झाली होती 9. मुंबई इंडियन्सची दमदार अशी सुरुवात. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला आहे, परंतु दिल्ली कॅपिटल्स कर्णधार दोन्ही सुद्धा आलेले आहेत. आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करून घ्यायचा आहे. एक षटक झालेला आहे आणि धावसंख्या झाली 9. 28 धावांचा पाठलाग करताना 30 चेंडू 28 धावा आणि मात्र एका षटकात त्याने 9 धाव मारलेले आहेत. याचा अर्थ आता त्यांना 24 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणि मनीष हा त्याच प्रतीचा फलंदाज, एकेरी धावा घेण्यामध्ये माहीर मनीष. अशाच धावांची तर गरज आहे ती मुंबई इंडियन्सला. मोठ्या फटक्यांची काही गरज नाही, 24 चेंडू आणि 19 धावांची गरज. दीपेश लेग स्पिन बॉलर. क्रिस हॅरिसची आठवण झाली मला जेव्हा दीपेशची मी गोलंदाजी बघतोय. न्यूझीलंडचा क्रिस हॅरिस होता. अशाच प्रकारे लेग स्पिन गोलंदाजी करायचा न्यूझीलंडचा ऑलराऊंडर खेळाडू क्रिस हॅरिस. शॉर्ट बॉल आणि हा मात्र कट केला होता तो पॉईंटच्या दिशेने. एक धाव मात्र निश्चित फलंदाजाला मिळेल. धावसंख्या झाली होती 11. Oh, magnificent shot. Placed away beautifully over the covers region for a single. With that single, score moves on to 12. Copybook style stroke by Manish. Waiting for the ball to come onto his bat. Driving it away over the covers region. He's a real compact batsman. Real complete batsman. Manish over the years for his team. For Bappasai Prabhat, he's been playing. Short ball. Oh, that's a good delivery. That's a good comeback by the bowler. Exactly what the captain wants. Few dot balls. Add some sort of pressure on the team here. Well, that's inside edge of the bat. And there is a chance of a run out. And whoa, Ajay. In a dilemma. Whether should I throw at the wicket keeping end or should I throw at the bowler's end? That allows the batsman to complete that single. Yes, 2 to go. Oh, that's high in the air. The skyscraper. Magnificent. Only a single. One to go. Delhi Capitals have won the toss and deciding to field first. And well, will that go for 2D? Will that go for 2D? Oh, yes, yes, that's 2. Full toss had to be put away and put away in style by the batsman. Two overs have been gone. The score is 16. Lausanne Gengal Disura. मान्य श्री दशरथ दादा पवार यांचं ते आगमन झालेलं आहे. तरीच प्रतिष्ठानगर प्रीमियर लीग तर्फे सर्व खेळाडूंतर्फे दादांचे हार्दिक स्वागत. दिल्ली यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्रिकेट स्पर्धा असो किंवा कोणतेही उत्सव असो, प्रत्येक स्पर्धेमध्ये आवर्जून सहकार्य करणारे आमच्या सर्वांचे लाडके दशरथ दादा पवार यांचं आगमन झालेलं आहे. तरीच
प्रतीक्षा नगर प्रीमियर लीग तर्फे व सर्व खेळाडूंतर्फे दादा आपले हार्दिक हार्दिक स्वागत. अजय कृष्णन विल बॉल द थर्ड ओव्हर फॉर पंजाब किंग्स. दोन षटक झाले, धावसंख्या गेली 16. अठरा चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असताना हा मात्र फेक केलेला फ्लाईंगच्या दिशेने आणि एक धाव मात्र निश्चित मिळते फलंदाजाला. मनीष हा स्कूप स्ट्रोक खेळण्यामध्ये किंवा कट शॉट खेळण्यामध्ये फारच माहिर. फॉल पंचांचा निर्णय आणि हा वाईट डिक्लेअर्ड बाय द अंपायर. Manish shuffling across, trying to get close to the pitch of the ball. Ajay trying to follow the batsman and ball swing just a little too much and goes down the leg side for a wide. Oh, that's a good delivery. That's what the captain wants from your team. Hit. But you need to hit that good length on a consistent basis. Oh, that's a short ball and has been put away over the deep point region or point region. That will go away for a single as well. With that single, score moves on to 19 here. He wants... wickets. Desperately they want wickets now if they want to come back into the match here. Punjab, it's a good length delivery and that's off the inside edge of the bat and the ball flies into the mid wicket region for a single. With that single, score moves on to 20. So just two to go in the over. 14 chendune 8 dhavanchi avashyakta samna jinkanyasathi Mumbai Indians la. पुन्हा एकदा सुंदरचा चेंडू अजय चा गुड कम बॅक. पण इज दॅट टू लेट फॉर पंजाब? दॅट्स अ क्वेश्चन टू बी आस्क हियर बिकॉज नाव ओनली 8 रिक्वायर्ड ऑफ 13 बॉल्स. लास्ट बॉल टू गो इन दिस ओव्हर अँड अदर 2 ओव्हर्स रिमेनिंग. 13 बॉल्स रिमेनिंग, 8 रन्स रिक्वायर्ड विथ 2. ओह, दॅट्स ऑफ द एज ऑफ द बॅट, हाय इन द एअर अँड ड्रॉप बाय द विकेट कीपर. द बॉल वॉज रिव्हॉल्विंग. It wasn't an easy catch, but it should take this kind of catch in big Premier Leagues. Cannot afford to drop this. Just cannot afford to drop these catches here. And with that single, score now required are 7 runs required. Over has been completed. This is going to be a power play over. 12 chendu madhe 7 dhavanchi avashyakta samna jinkanyasathi Mumbai Indians la. आज मुंबई इंडियन्स नक्कीच आपण बघितलं इंडियन प्रीमियर लीग मध्ये आयपीएल मध्ये थोड्या धावांनी सामना हुकला आणि मुंबई इंडियन्स सामना हरली आहे. परंतु प्रतीक्षा नगर प्रीमियर लीग मध्ये आपण बघतोय मुंबई इंडियन्स जवळजवळ हा सामना खिशात घालताना. हितेश करकेरा विल बॉल द फोर्थ ओव्हर फॉर किंग्स इलेव्हन पंजाब. This is a power play over, so it's a crucial over. He wants to bowl a 2 runs over here for his team. Oh, and he bowls a wide. Loosening up just a little bit, Hitesh. Oh, magnificent shot. That certainly would have been a 6 in any ground in India. Great connection. Standing and delivering over the deep mid-wicket region for only a single because of the short ground. 23 score moves on to that. Blizzard stroke and once again. In swinging Yorker. The ball is going like a rocket towards the T17 building here.
very rough switching of your windows here, T17 building people. You're really smashing the ball very hard here. He's trying off the edge of the bat and goes into the fine leg region for a single. Score moves on to 25. Just two required now to win the match here, Mumbai Indians. Score moves on to 26 with that wide. Advancing down to track, smashing it away. Will that go for six or will that be catch? That's the question to be asked. Great judgment of the ball by the fieldsman. Absolutely tremendous judgment by the fielder fielding at long on. That was a skyscraper stroke by the batsman. Big round of applause for the batsman. Played such a brilliant innings for his team. But what's that shot required at this point of time? Just two runs were required of eight balls. आठ चेंडू मध्ये दोन धावांची आवश्यकता असताना हा फटका मारायची गरज होती का? हा प्रश्न नक्कीच फलंदाज विचारायचा स्वतःला. या सामना मीच संपवून गेलो असतो. काय इथे त्यांचा पुढचा चेंडू आणि हा फ्लिक केलेला आहे मिडविकेट दिशेने. एक धाव मात्र निश्चित मिळते फलंदाजाला आणि धाव संख्या झाली ती 27. इक्वल द स्कोर्स आर इक्वल. जस्ट वन रिक्वायर्ड नाव टू विन द मॅच. Vishal Thakur, what an all-rounder he has been for Vishwa Jagurdi over the years. What players Vishwa Jagurdi have produced, and that's wide as well. And that's the end of the match. Mumbai Indians comprehensively beating the Punjab Indians here. Tremendous performance by Mumbai Indians here. Handshakes all round. Dandanit Vijay Mumbai Indians, Punjab Kings were. यापुढील सामना होणार आहे तो दिल्ली वर्सेस राजस्थान. मुख्य व्यासपीठावर आपण बघत आहोत या स्पर्धेचे आयोजक दत्ता केळुसकर आणि त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे लाडके दादा जे वेळोवेळी आमच्या स्पर्धेला सहकार्य करतात. दर्शन दादा पवार आपण व्यासपीठावर त्यांची उपस्थिती इथे आपण पाहतोय. त्यांचे खूप खूप आभार आपण या स्पर्धेला मोलाचे सहकार्य केल्याबद्दल. मॅन ऑफ द मॅच गोज टू जतीन. गुड परफॉर्मन्स बाय जतीन.